राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपा शिवसेनेच्या विरोधामध्ये आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. तर आज औरंगाबाद महानगरपालिकेतही शिवसेना आणि उद्धव ठाकरे विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरासाठी असलेली 1680 कोटींची योजना लवकरात लवकर अंमलात आणावी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपचे नगरसेवक, गटनेते तसंच इतर पदाधिकारी सुद्धा या निदर्शनामध्ये सहभागी झाले. त्यावेळेचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी. पा भाजपच्या उपमहापौर आणि नगरसेवकांनी राजीनामा दिल्यानंतर आता औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत उतरलेला आहे. 1680 कोटीची योजना जी आहे, या योजना पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात यावी यासाठी आज उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काय सांगाल एकूणच जर बघितलं तर, आधी तुमचा राजीनामा आणि आता विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये तुम्ही सक्रिय झाले. या ठिकाणी शहराच्या पाण्याच्या योजनेसाठी भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर आता उतरलेली आहे आणि शहराच्या जनतेचे आम्ही बांधील आहोत. शहराची पाणीपुरवठा योजना ही झाली पाहिजे. आम्ही स्वतः सत्तेला लात मारून या ठिकाणी आम्ही सत्तेतून बाहेर पडून आम्ही जनतेसाठी काही करायला तयार आहे. कारण की ही पाण्याची योजना, ज्या योजनेतून आज दररोज आपल्याला शहराला पाणी मिळणार होतं, पण आज या उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयाने या पूर्णपणे स्थगिती देऊन आणि आज त्यांनी ते आपल्या जनतेची दिशाभूल करत आहेत की त्या सांगत आहेत आम्ही त्याला स्थगिती दिलेली नाही. पण काल स्वतः आम्ही MGPच्या अधिकाऱ्याशी संवाद साधला की त्यांनी सांगितलं की 5 डिसेंबरचा त्यांनी स्थगिती आदेश दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उच्चार केलेला आहे की याला वर्कआउटवर देऊ नये, याला कार्यादेश देऊ नये. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की त्यांनी शब्दाची रचना करून, फक्त शब्द फेर करून त्या ठिकाणी कामाला स्थगिती दिलेली आहे. आमचा एवढंच त्यांना म्हणणं आहे की मी माझं उपमहापौर म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून मी माझा राजीनामा दिला, तर तुम्ही पण उपमहापौर पदाचा जनतेसाठी राजीनामा द्यावा. हीच मागणी आम्ही त्यांना या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही गटनेते आहात, काय म्हणतात आता विरोधी म्हणूनच तुम्ही भूमिका बजावणार आहात का महापालिकेत? विरोधी म्हणण्यापेक्षा शहराच्या विकासासाठी जे काही गोष्टी या ठिकाणी करायच्या गरजेच्या आहेत, त्यात सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा या ठिकाणी आहे. आणि भारतीय जनता पार्टी सरकारने 1680 कोटी रुपयाची योजना या शहरासाठी दिली होती, असं असताना सुद्धा या स्थगिती सरकारने, या उद्धव ठाकरे सरकारने या योजनेला स्थगिती दिली आणि या ठिकाणी शिवसेनेचे महापौरसुद्धा आहेत, असं असताना सुद्धा महापौर शिवसेनेचे जेव्हा त्यांच्याकडे गेले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यांना जाऊन त्यांनी जेव्हा सांगितलं की ही योजना जी स्थगित दिलेली ही स्थगिती उठवावी असं म्हटल्यावर सुद्धा महापौरांच्या सांगितल्यावर सुद्धा, शिवसेनेच्या महापौरांनी सांगितल्यावर सुद्धा ही स्थगिती अद्यापपर्यंत उठवलेली नाही आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती योजनेची ही संपूर्ण थांबलेली आहे. आमची या ठिकाणी हीच मागणी आहे की ही जी पाण्याची योजनेची प्रोसेस चालू होती ही तात्काळ सुरू करावी, ही स्थगिती तात्काळ उठवावी. तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार, आम्ही लोकांसाठी भांडतच राहणार. अधिवेशन सध्या सुरू आहे, अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलला जाणार आहे. प्रश्नच नाही, उचललाच पाहिजे. इथल्या लोकप्रतिनिधी शिवसेना असू की भारतीय, अतुलजी सावे तर उचलणारच आहेत, नाना आहेत, परंतु ह्या शिवसेनेच्या लोकांचं प्रतिनिधींचं कर्तव्य आहे की ह्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांनी ह्या मागणी केली पाहिजे आणि ही स्थगिती लवकरात लवकर त्यांनी उठवली पाहिजे. ही स्थगिती जर त्यांनी उठवली नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन आपल्या भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या वतीने आम्ही निश्चित करू आणि ह्या सरकारला सळोकीपणे करून सोडू. हे मागणी हातात हात घालून असलेल्या भाजपनं आज उद्धव ठाकरे विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. काय म्हणाल आता, हीच भूमिका शिवसेनेच्या विरोधात तुमची असणार का? आमची काय हीच भूमिका राहणार, आम्ही जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महानगरपालिकेमध्ये युती असल्यामुळं आम्ही आमच्या उपमहापौरानं सत्याला लात मारून 1680 कोटीच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि या सरकारला आम्ही भाग पाडू 1680 कोटीची स्थगिती उठवण्यासाठी. एकूणच जर बघितलं तर, एकूणच भाजप इथं आक्रमक झालेला आहे आणि शिवसेनेच्या विरोधातली आपली भूमिका स्पष्टपणे भाजपने मांडलेली आहे. कॅमेरामन महेश पवार, अमय पाठक, AM न्यूज, औरंगाबाद.